अग्रणीस्तिग्मबुद्धीनाम नेता निर्णयकारिणा श्रेष्ठ प्रेष्ठो विद्यावताम सताम श्रीरामप्रभूंच्या पदस्पर्शाने पवित्र परिसरात रामगिरीच्या पायथ्याशी विश्वविख्यात महाकवी कालिदासाने प्रसविलेल्या अजरामर मेघरुत्तम खंडकाव्याच्या रामटेक नगरीत महाराष्ट्र शासनाने एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये कवी कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाची स्थापना केली रामटेकची कीर्ती दिगंत पसरविणाऱ्या या विश्वविद्यालयाचे संस्थापक कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली ती नागपूर नगरीचे सुपुत्र वागेश्वरीचे समुपासक आणि संस्कृत सारस्वतांच्या मांदियाळीतील तेजांकित व्यक्तिमत्व डॉ पंकज चांदे यांची केवळ वर पाच वर्षांसाठी झालेली ही नियुक्ती डॉ चांदे यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाकडून झालेल्या दशदिशातील कर्तृत्वामुळे विश्वविद्यालयाच्या चौफेर विकासात्मक घौडदौडीने अविस्मरणीय ठरली प्रारंभी अत्यल्प मानवी संसाधन आणि तुटपुंजे आर्थिक सहाय्य या बळावर विश्वविद्यालय रथाचे सुकाणू डॉक्टर चांदे यांनी स्वीकारले प्रशासकीय संचालन शैक्षणिक प्रगती संस्कृतचा प्रचार प्रसार या तीनही आघाड्यांवर सरांनी विश्वविद्यालय आपल्या असीम महत्वाकांक्षेने धारधार बुद्धी कौशल्याने अमोघ वक्तृत्वाने सुनियोजनपूर्वक व्यवस्थापनाने नुसते चालविलेच नाही तर युगानुकूल अभ्यासक्रमांची निर्मिती व परिचालनाने प्रशासकीय व शैक्षणिक स्तरावरील आमूलाग्र बदलांनी आणि मुख्य म्हणजे शिक्षण क्षेत्र व समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करून संस्कृत शिक्षण हे सर्वांसाठी खुले करण्याच्या त्यांच्या संस्कृतशील समाजस्नेही ध्येयाने त्यांनी कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाला लोकांच्या मनात प्रतिष्ठित केले सीपीएन बेरारचा संस्कृत विभाग नागपूर विद्यापीठाचा स्नातकोत्तर संस्कृत विभाग आणि नागपूर विद्यापीठाच्या अध्यापनाच्या विद्या व विविध प्राधिकरणींवरील प्रशासकीय कार्याच्या भक्कम अनुभवावर डॉ चांदे यांनी कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाची उभारणी केली संस्कृत विश्वविद्यालय हे आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असावे या विचाराने त्यांनी आधुनिक काळानुरूप व्यावसायिक अभ्यासक्रमांना सुरुवात केली वैदिक पारंपरिक ज्ञानासह संगणकीय ज्ञान आणि आंगला भाषा प्रावीण्य या रोजगारक्षम कौशल्यांनी युक्त आधुनिक वैदिक छात्र तयार करणारा आठ वर्षांचा अभ्यासक्रम हॉस्पिटॅलिटी स्टडीज कीर्तनशास्त्र सिव्हिल सर्व्हिसेस योगशास्त्र ज्योतिषशास्त्र इत्यादी बहात्तर अभ्यासक्रमांची रचना विविध कार्यक्रमांसह राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सामंजस्य करार आणि संलग्नीकरणाच्या माध्यमातून संस्थांच्या सहकार्याने विश्वविद्यालयाचा परीघ व आर्थिक स्रोत बळकट केला त्यामुळेच कालिदास संस्कृत विश्वविद्यालय देशातील पहिले आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र संस्कृत विद्यापीठ ठरले याचे सर्व श्रेय डॉक्टर सांदे यांचेच आहे संस्कृत वर्ष संस्कृत सप्ताह कालिदास पर्व महोत्सव वर्ग विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांचे यशस्वी आयोजन महाकवी कालिदास संस्कृत व्रती पुरस्काराद्वारे भारत तसेच विदेशातील प्रख्यात संस्कृत विद्वानांचा सन्मान विविध शास्त्र विषयांवरील कार्यशाळा सेमिनार संस्कृत नाट्य महोत्सव नृत्य नाटिका इत्यादीसाठी कायम प्रोत्साहन विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन प्राप्त केलेली पारितोषिके आणि संख्येने असलेले प्राध्यापक व कार्यालयीन सहकाऱ्यांच्या अहोरात्र परिश्रमाचा विश्वविद्यालय सर्वतोमुखी होण्यामध्ये मोठा वाटा आहे शैक्षणिक संशोधनपर कार्यक्रमांसह संपूर्ण भारतात आधुनिक युगात संस्कृत भाषेतील बालसाहित्य एकूण तेवीस खंडांमध्ये आणि चार हजार पृष्ठांमध्ये साकारून ते प्रकाशित करण्याचा विक्रमही सरांच्या नावावर आहे विश्वविद्यालयाच्या प्रकाशन विभागाला आकार देऊन विविध प्रकाशनांद्वारे संस्कृतमध्ये नवनवीन साहित्य निर्मितीला त्यांनी संजीवनी तर दिलीच पण ते प्रकाशितही केले विश्वविद्यालयात दुर्मिळ हस्तलिखितांचे जतन संवर्धन केंद्रही स्थापन केले सर्वस्तरीय विश्वविद्यालयाच्या विकासाच्या ध्यासामुळेच विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे ट्वेल्व बी हा दर्जा त्यांनी दोन हजार बारामध्ये मिळवून दिला ज्ञानयोगी डॉ श्रीकांत जिस्कार यांच्या कल्पनेतील पारंपरिक व आधुनिक ज्ञानाचा संगम असणारे विद्यापीठ साकारण्याची जबाबदारी डॉक्टर चांदे यांनी आपल्या प्रिय मित्राच्या स्नेहशील पाठिंब्याने आणि सहकार्याने उत्तमरित्या पूर्ण केली तब्बल पंधरा वर्षांची ही कारकीर्द केवळ कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाला कलाटणी देणारीच ठरली नाही तर संपूर्ण भारतात आणि जगातही डॉक्टर सांदे यांच्या अष्टपैलू प्रशासन कौशल्यावर मोहोर उमटवणारी ठरली आणि त्याचेच फळ म्हणून ज्येष्ठतम कुलगुरू असल्याने भारतीय विश्वविद्यालयीन संघाचे सन्मान्य अध्यक्षपद डॉक्टर पंकज चांदे यांनी भूषविले आणि स्वतःच्या कार्याचा ठसाही देशविदेशात उमटविला अफाट लोकसंग्रह गुणग्राहकता गुणहेरून समोरच्यावर विश्वास ठेवून कार्य करून घेण्याचा आत्मविश्वास जिद्द सर्वांना सोबत घेऊन कार्य करण्याची तयारी अदम्य उत्साह ऊर्जस्वी आत्मशक्ती आणि प्रगाढ आत्मविश्वास हे त्यांचे गुण अनुसरणीय आहेत सन्माननीय डॉक्टर चांदे महोदयांच्या संस्कृत व उच्च शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल भारत सरकारने राष्ट्रपती प्रमाणपत्राने महाराष्ट्र शासनाने महाकवी कालिदास कालिदास संस्कृत संस्कृत साधना पुरस्काराने विश्वविद्यालयाने मानद डिलीट उपाधीद्वारे आणि स्वामीनारायण अक्षरधाम दिल्लीद्वारे कुलपती विभूषण इत्यादी विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे डॉक्टर चांदे यांचे व्यक्तिमत्व हे प्रेरक प्रोत्साहक लोकसंग्रहशील आहे लार्जर दॅन लाईफ आहे भव्य कल्पना तितक्याच अतिभव्य रीतीने संपन्न करण्यात हातखंड असणाऱ्या डॉक्टर सरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे पूर्व कुलगुरू प्रोफेसर श्रीनिवास वरखेडी यांच्या प्रेरणेने व प्रधान संपादकत्वाखाली आणि विशेष उपस्थितीत पंकजश्रीही हा अभिनंदन ग्रंथ आज माननीय श्री नितीनजी गडकरी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री भारत सरकार यांच्या शुभ हस्ते आणि डॉक्टर चांदे यांच्या स्नेहीजनांच्या उपस्थितीत प्रकाशित होत आहे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर पंकज चांदे यांना परिवारासह कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयातर्फे स्वास्थ

जो अपने कमाई के भरोसे पे चल रहा है सिर्फ सैलरी छोड़ के मगर आज मैं जब विश्वविद्यालय की स्थिति देख रहा हूँ मैं बहुत संतुष्ट हूँ बहुत संतुष्ट हूँ क्योंकि ये विश्वविद्यालय केवल संस्कृत विश्वविद्यालय के क्रमों में नहीं मगर पूरा अन्य मल्टी फैकल्टी जो यूनिवर्सिटीज है उसमें भी यदि तुलना की जाए तो ये विश्वविद्यालय अव्वल दर्जे पे बैठने लायक विश्वविद्यालय हो गया है इसकी अभी नैक की परीक्षण होना है और मुझे ये इसकी गारंटी है मैं ये जानता हूँ कि इस विश्वविद्यालय को निश्चित रूप से ए प्लस मिलने वाला है और ये ए प्लस मिल के ये विश्वविद्यालय आगे जाएगा सबके लिए शुभकामना देता हूँ कि 25 साल हुए बिल्कुल आगे बढ़ते जाओ काम करते जाओ ये विश्वविद्यालय देखते देखते ही इंटरनेशनल यूनिवर्सिटी हो जाएगी धन्यवाद